नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण वजाबाकी मागे मोजून भाग दोन पाहणार आहोत. सुरेश आणि रमेशने दिवाळीसाठी भेट कार्ड करण्याचे ठरवले. त्यासाठी साहित्य आणायचे होते. सुरेशजवळ 9 रुपये होते, रमेशने 10 रुपये आणले. दोघांचे मिळून 14 रुपये झाले. रमेशने किती रुपये आणले? रमा तू सांग बरं, काय करावं लागेल? म्हणजे 14 मधून 9 वजा करायचे. मी 14 वर्तुळे काढली, त्यातील 9 वर्तुळावर काट मारली, आता 5 वर्तुळे उरली, म्हणजे रमेशने 5 रुपये आणले. मी 9 च्या पुढे 14 पर्यंत ओळीने संख्या मोजल्या, त्या 5 आहेत. माझेही उत्तर 5 आहे. कोणाची मोजणी सोपी आहे यावर आपण आता वर्गात चर्चा करूया. मुलांना वजाबाकी करताना संख्या रेषेचा उपयोग करून मागे किंवा पुढे मोजून देखील वजाबाकी करता येते. 14 वजा 9 हीच वजाबाकी पहा. 9 अधिक 5 बरोबर 14, म्हणून 14 वजा 9 बरोबर 5. वरील पहिल्या आकृतीत 9 पासून 14 पर्यंत उजवीकडे 5 उड्या झाल्या. दुसऱ्या आकृतीत 14 पासून 9 उड्या डावीकडे मारल्या, 5 उड्या थांबल्या. दोन्ही कृतीमध्ये उत्तर 5 हेच आले. दोन्ही प्रकारांनी संख्या रेषेवर वजाबाकी करता येते. याचा सराव करण्यासाठी मुलांनो तुम्ही पुढील वजाबाक्या करा. 43 वजा 2 ही वजाबाकी करताना 2 पासून 43 पर्यंत उजवीकडे उड्या मारणे सोपे की 43च्या डावीकडे 2 उड्या मारणे सोपे. 44 वजा 40 ही वजाबाकी करताना 44 पासून 40 उड्या डावीकडे मारणे सोपे की 40च्या डावीकडे 44 पर्यंतच्या उड्या मोजणे सोपे. विचार करा. 43 वजा 2 या उदाहरणामध्ये 43च्या डावीकडे 2 उड्या मारणे सोपे मॅडम. 44 वजा 40 ही वजाबाकी करताना 44 पासून 40 उड्या डावीकडे मारण्यापेक्षा 40च्या उजवीकडे 44 पर्यंत उड्या मोजणे सोपे मॅडम.